पारंपरिक खेळ आणि जीवनात मैदानी खेळाचं असलेलं महत्त्व यावर प्रकाश टाकत संस्कार भारतीच्या वतीनं साकारण्यात आलेल्या नयनरम्य अशा रंगावलीच्या पायघड्यांनी सर्वांनाच जणू जागेवर खिळवून ठेवलं. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 14 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावरील अक्षता सोहळ्याच्या दिवशी संस्कार भारतीच्या वतीनं रंगावलीच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आली. संस्कार भारतीचं यंदाचं हे 25वं अर्थात रौप्य महोत्सवी वर्ष होतं. यंदाच्या वर्षीही महत्त्वपूर्ण असा सामाजिक संदेश देत संस्कार भारतीच्या वतीनं वैविध्यपूर्ण रंगांचा तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण वापर करून रंगावलीच्या अत्यंत सुरेख अशा पायघड्या घालण्यात आल्या. डोळ्यांचे पारणे फेडणारे लक्षवेधी गालीचे, त्यातील पारंपरिक खेळ आणि त्यांचं महत्त्व सांगणारे एकापेक्षा एक असे महत्त्वपूर्ण संदेश हे सर्वांची उत्स्फूर्त दाद मिळवणारं ठरलं. मैदानी खेळ सोडून मोबाईलकडे वळालेल्या मुलांना मैदानी खेळाचं महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात आलं, त्या दृष्टीनं प्रबोधन करण्यात आलं. सुमारे 150 ते 200 कार्यकर्त्यांनी दत्त चौकात साकारलेले 15 गालीचे हे लक्षवेधी ठरले. यंदा 7 वर्षीय ईश्वरी बसर्गी हिचा सहभाग हा सर्वांचं लक्ष वेधणारा ठरला. यात चांद्रयान मोहिमेचा गालीचा हा तितकाच वैशिष्ट्यपूर्ण ठरला. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली, मुंबई, पुणे, पिंपरी, नृसिंहवाडी, कोल्हापूर, तुळजापूर इथून 25 कार्यकर्ते हे खास सोलापुरात आले होते. हिरे हब्बू वाडा ते श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत एकूण 30 गालीचे साकारण्यात आले होते. यासाठी 1000 किलो रंग आणि 50 पोती रांगोळीचा वापर करण्यात आला. तत्पूर्वी 30 ते 40 कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र गटानं रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत यासाठी मार्किंग केलं. दरम्यान दत्त चौकातील समाज प्रबोधनात्मक गालिचाचं उद्घाटन खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यांनी स्वतः रंगावली अर्थात ओम काढून कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक द्विगुणित केला आणि रंगावलीचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी संस्कार भारतीच्या या उपक्रमाचं आणि तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक केलं. साधारणपणे गेल्या 25 वर्षापासून अन्वर्त संस्कार भारतीद्वारा या नंदीध्वजाच्या मार्गावर अत्यंत उत्तमरित्या सुंदर असे रांगोळी येथे काढतात. प्रथमत मी बघितलो परवाच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीद्वारा चंद्रयान पाठवून दिलं गेलं, त्याचं चित्रीकरण इथे अत्यंत सुंदर रित्या रेखाटलेले आहेत, जेणेकरून या संस्कार भारतीचं कार्य अत्यंत स्तुत्य आहे असेही सुद्धा मी नमूद करू इच्छितो. संस्कार भारती सोलापूर शाखेचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ इरेश स्वामी, अखिल भारतीय रंगावली प्रमुख रघुराज देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या नयनरम्य अशा पायघड्या साकारण्यात आल्या. यासाठी संस्कार भारतीचे शहर सचिव अनंत देशपांडे, संगीता भांबुरे, ममता अवस्थी, पल्लवी महामुनी, किरण आवटे, गौरी उळेकर, दीपाली पाटील, समृद्धी नाशिककर, भोसलेताई, बाळू वल्लाल, सचिन वेणेगुरकर, महेश यलदंडी, चिन्मय अभ्यंकर, आनंद कोक्कुल, विनायक बोड्डू, सौरभ धर्माधिकारी चव्हाण यांच्यासह नृसिंहवाडीच्या स्वानंद पुजारी, आशिष अक्षय पुजारी, कोल्हापूरच्या कविता मिरजकर, चिंचवडच्या शीतल देशपांडे, पुण्याचे राजा जाधव, संतोष जाधव, ओंकार तडवळकर, अभिजित भिडे, गार्गी लढवळकर, मुंबईचे विनय करवंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शनिवारी रात्री आणि रविवारी रंगावलीच्या पायघड्याच्या मार्गातील पाण्यामुळं संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. स्वतः कार्यकर्त्यांनी बारदान्यानं रस्ता स्वच्छ करून रंगावली साकारली. या एकूणच प्रकाराबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी आणि दक्षता घेऊन संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करणं आवश्यक होतं अशा भावना या निमित्तानं व्यक्त केल्या गेल्या.